विसर्जन कसं करायचं याची अक्कल नाही. आणि तुम्ही शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवणार असाल तर शिवसैनिक गप्प बसणार नाही. आले किती गेले किती, स्वार्थापायी उडाले भरारा, पण आजही गर्दी सांगते माझ्या महाराष्ट्राच्या मातीत फक्त शिवसैनिकाचा दरारा, फक्त शिवसैनिकाचा दरारा. दोन नंबर वाले गेले आणि गेले त्यामुळे खुर्च्या मोकळ्या झाल्या. माझ्या नव्या गावाची माणसं या नवीन खुर्च्यांवर बसू शकली. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे. या सगळ्या मावळ्यांना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे युवा सेनेचं काम पाहणारा महाराष्ट्राची युवा सेने जीवाची नेतृत्वाची धडधडी तोफ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोविड काळात माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी जे काम केलं ना, हे काम तुम्ही आम्ही शिवसैनिक म्हणून गौरवलंच, परंतु शिवसेनेच्या बरोबरच सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याची दखल घेतली आणि महाराष्ट्रामध्ये कोविड काळात झालेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन आपल्या महाराष्ट्रावर शाबासकीची थाप दिली. एक नव्हे, दोन नव्हे, पाच पाच सर्वे झाले आणि त्या प्रत्येक सर्वे मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये अव्वल ठरले आणि भारतीय जनता पार्टीच्या पोटात दुखायला लागलं. कारण महाराष्ट्र नव्हे, हिंदुस्थानाला सांभाळणारा एक नवा तेजस्वी चेहरा महाराष्ट्रामध्ये उदयाला येत होता आणि त्याचं नाव दुसरं तिसरं काही नसून आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे. एकटे उद्धव साहेब आणि त्यांची शिवसेना संपवायला ईडी. ईडी म्हणजे कोण? आता ईडी सरकार आहे महाराष्ट्रात असं लोक म्हणतात. ई एकनाथ शिंदे आणि डी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हणजे कोणतं सरकार? ईडी सरकार. या ईडी सरकारने खोके दिले, बोके दिले, हनुमान चालीसा वाले सुद्धा आणले आणि भोंग्या वाले सुद्धा आणले. त्या राणाबाई हनुमान चालीसा शिकवत शिवसेनेला हिंदुत्व शिकवणार काय? अहो तुम्हाला गणपतीचं विसर्जन कसं करायचं याची अक्कल नाही आणि तुम्ही शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवणार असाल तर शिवसैनिक गप्प बसणार नाही. त्याच्यावर मनसेचे काल कोणतरी पदाधिकारी बोलले, ज्या वेळेला आमचे अरविंदजी सावंत आमचे नेते त्या ठिकाणी पोलिसांबरोबर एका वाहनतळावरून काहीतरी झालं, बोलाबोली झाली त्यावेळेला, त्यांचा राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या. अहो ज्या वेळेला ही राणाबाई पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांच्या समोर बसून एक लोकप्रतिनिधी असताना, एक संविधानिक पदावर असताना जोरा जोरात बाकडा वाजवून आमच्या पोलिसांना धमकी देत असेल तर त्या राणाबाईची सुद्धा गय करता कामा नये. किलीप तो मैया ऐकले का तुम्ही नाव? अ काय काय बोलायचं, याच माझ्याकडे खात आहे, त्याच माझ्याकडे हातोळा घेऊन याला काय ईडीचा जावई आहे का? वा त्याचा काय ईडीने कोणतं पद दिलंय का याला? ह्या बोंबलला की त्याच्यावर ईडी लागू. आमचं सगळ्यांचं शिवसैनिकांचं एक म्हणणं आहे, तुम्ही लावा, पण ती लावताना भेदभाव करू नका. भारतीय जनता पार्टीची लोक दुतल्या तांदळासारखी नाही, त्यातले पण शोधा, आम्ही पुरावे देतो, त्यांना ईडी लावा आणि मग बघा हे सच्च सरकार या ठिकाणी कसं काम करते ते. जाधव साहेब या ठिकाणी संपर्क प्रमुख मी होते आणि संपर्क प्रमुख असताना महिला आघाडी, महिलांची शक्ती वाढवण्याचं काम माझ्याकडे माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिलं.